नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. संस्थेच्या वतीनं वडगाव शेरी इथं बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरला सुरुवात. शिशुविहार प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शिक्षक आणि पालकांसाठी चॉकलेट मेकिंग कार्यशाळा. कन्याशाळा सातारा येथील विद्यार्थिनींची यशस्वी कामगिरी. राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज, प्राध्यापक शरदराव ढोले यांचे प्रतिपादन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 101वा भाऊबीज निधी थैली समर्पण समारंभ संपन्न. सेफ किड्स फाउंडेशनच्या माध्यमातून शिशुविहार शाळेचे अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. MNVTIच्या फॅशन डिपार्टमेंटच्या वतीनं टेक्स्टाईल प्रिंटिंग एक्झिबिशनचं आयोजन. आणि संस्थेच्या वतीनं कर्वेनगर परिसरामध्ये 5 नव्या विभागांना सुरुवात. आता सविस्तर बातम्या. यशशिखराकडे वाटचाल करत संस्थेच्या कन्याशाळा सातारा येथील कुमारी उमाराणी टिळक आणि कुमारी वैष्णवी दळवी या विद्यार्थिनींनी आपला यशाचा आलेख कायम ठेवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचं अभिनंदन केलंय. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत संस्थेच्या कन्याशाळा सातारा येथील कुमारी उमाराणी टिळक आणि कुमारी वैष्णवी दळवी यांनी आपल्या यशाचा आलेख कायम ठेवत शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवलंय. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 विज्ञान भारती आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये कुमारी वैष्णवी दळवी या विद्यार्थिनीचा जिल्हा द्वितीय क्रमांक आलाय. सोबतच NCC कॅडेट कुमारी उमाराणी नागटिळक या विद्यार्थिनीनं हार्ट कुलनेस ट्रस्टच्या वतीनं ऑनलाईन हेल्प प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केलाय. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केलं आहे. कौशल्य प्रशिक्षण ही काळाची गरज असून त्याद्वारे नवीन उद्योजक निर्माण होण्यास मदत होईल असं मत प्रसिद्ध उद्योजक राजेश सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केलं. वडगाव शेरी येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं वडगाव शेरी इथं बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 9 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक राजेश सहस्रबुद्धे, प्रमोद गोरहे, विद्याताई देशपांडे, विद्याताई कुलकर्णी, जयंत इनामदार, डॉक्टर PVS शास्त्री, MNVTIच्या संचालिका शोभाताई सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती या दोन्ही उद्देशांना समोर ठेवून संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ या ठिकाणी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी चॉकलेट मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये MNVTIच्या मार्गदर्शिका डॉक्टर प्रभाताई दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ इथं शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक अनोखी कार्यशाळा घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी चॉकलेट मेकिंग कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. MNVTIच्या मार्गदर्शिका डॉक्टर प्रभाताई दळवी यांनी या कार्यशाळेतून चॉकलेटचे विविध प्रकार, विविध चवी तसेच चॉकलेट पॅकिंग कसे करावे या संदर्भात प्रत्यक्ष कृतीद्वारा मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यशाळेत सहभागी शिक्षकांनी आणि पालकांनी स्वतः चॉकलेट बनवून बघितले. स्वावलंबन, रोजगार निर्मिती, आत्मनिर्भर भारत यासारख्या उद्देशाला समोर ठेवून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. MNVTIच्या संचालिका शोभाताई सुपेकर यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज असून आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्राच्या प्रती प्रेम आणि निष्ठा निर्माण झाली पाहिजे असं मत अखिल भारतीय धर्मजागरणचे राष्ट्रीय संयोजक प्राध्यापक शरदराव ढोले यांनी व्यक्त केलं. महर्षी कर्वे व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. आपलं राष्ट्र, राष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय संस्कृती, प्रतीकं आणि उत्सव याबाबत समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम आणि निष्ठा निर्माण होणं आवश्यक आहे. एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे असे मत प्राध्यापक शरदराव ढोले यांनी व्यक्त केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्याख्यानमालेतील पहिल्या पुष्पामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि आव्हानं या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता खैसास, कार्याध्यक्ष प्रमोद गोरे, व्यवस्थापक मंडळ सभासद श्रीमती विद्याताई देशपांडे, श्रीमती विद्याताई कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री श्यामकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आणि संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई घैसास यांच्या हस्ते प्राध्यापक ढोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या 19-20 वार्षिक अहवालाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. महर्षी कर्वे यांचे सहकारी आणि संस्थेचे आजन्मसेवक गोम शिबोळणकर यांच्या संकल्पनेतून भाऊबीज निधी योजनेला सुरुवात झाली आणि या योजनेनं 101 वर्षांचा प्रवास पूर्ण केला.
या निमित्तानं 20 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थैली समर्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी भाऊबीज निधी स्मरणिकेचं प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 साली स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था महिलांसाठी दर्जेदार शिक्षण देत आहे. केवळ 4 विद्यार्थिनींना विद्यादान करणारी संस्था आज 3,000 अधिक विद्यार्थिनींना शिक्षण देत आहे. शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थिनी इतर क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवत आहेत. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमागे महर्षी कर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अथक परिश्रम, त्यांची दूरदृष्टी आणि निस्वार्थीपणा आहे. महर्षी कर्वे यांचे सहकारी आणि संस्थेचे आजन्मसेवक गोम चिपळूणकर यांच्या कल्पनेतून भाऊबीज निधी योजनेचा उगम झाला आणि या योजनेनं 101 वर्षांचा प्रवाससुद्धा केला. या योजनेमुळेच अगणित विद्यार्थिनींना ज्ञानदान करणं संस्थेला शक्य झालं. महर्षी कर्वे व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पाबरोबरच 101वा भाऊबीज निधी थैली समर्पण समारंभ आणि भाऊबीज निधी योजना शताब्दी स्मरणिका प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. दिनांक 20 डिसेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमामध्ये कोहिनूर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णकुमार गोयल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे श्री सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांनी संस्थेतील विद्यार्थिनी, कर्मचारी, उपस्थित हितचिंतकांचं प्रबोधन केलं. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून करण्यात आलं. संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर या ठिकाणी सेफ किड्स फाउंडेशनच्या माध्यमातून अग्निसुरक्षा शिबिर घेण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आगीपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं. संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगरच्या माध्यमातून पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कायमच नवनवीन उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून सेफ किड्स फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. हे प्रशिक्षण ज्ञानवर्धक तर होतंच, पण सोबतच आपल्या बालकांचं आग भाजण्यापासून संरक्षण करण्यासाठीची दक्षता याविषयीचे मार्गदर्शनसुद्धा सेफ किड्स फाउंडेशनच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील अनेक शंकांचं निरसन सेफ किड्स फाउंडेशनच्या वर्षा विलादी यांनी केलं. MNVTIच्या डिपार्टमेंट ऑफ फॅशनच्या माध्यमातून टेक्सटाईल प्रिंटिंग एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. MNVTIच्या डिपार्टमेंट ऑफ फॅशनच्या वतीनं दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये टेक्सटाईल प्रिंटिंग एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध डिझायनर अश्विनी भोसले, मणी गर्बे आणि सोनिया सहस्रबुद्धे या मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये ब्लॉक प्रिंटिंग, स्टोल्स, ज्वेलरी, हातरुमाल, डायरी, कुर्ती, विविधरंगी साड्या, बेड कव्हर यांचा समावेश होता. या प्रदर्शनाला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या संस्थेच्या कर्वेनगर परिसरामध्ये 5 नवीन विभागांचा उद्घाटन समारंभ पार पडला, ज्यामध्ये वाया कर्वे वस्तू भंडार, सुस्वाद कॅन्टीन, श्री मंडीलाल नानावटी व्होकेशनल टेक्सटाईल लॅब, सोबतच प्रदर्शन कक्ष आणि पार्वतीबाई आठवले अभ्यासिका केंद्र या 5 विभागांचा समावेश आहे. संस्थेच्या वतीनं कर्वेनगर परिसरामध्ये 5 नव्या विभागांना सुरुवात करण्यात आली असून दिनांक 28 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अनौपचारिक पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्था परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असलेला या उपक्रमांचा विद्यार्थिनींना चांगला लाभ मिळणार आहे. बाया कर्वे वस्तू भंडार, MNVTI टेक्सटाईल लॅब, सुस्वाद कॅन्टीन, प्रदर्शन कक्ष आणि पार्वतीबाई आठवले अभ्यासिका केंद्र ही सर्व दालनं आता नव्या स्वरूपात आपल्या सेवेत सुरू झाली आहेत. पार्वतीबाई आठवले अध्यापिका विद्यालय आणि आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा यांच्या जुन्या इमारतीत हे स्वतंत्र 5 विभाग सुरू झाले आहेत. या विभागांसाठी दुरुस्ती, रंगकाम, स्वच्छता, साहित्याची मांडणी, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या बांधकाम विभाग आणि वास्तुव्यवस्था विभाग यांचे मोलाचे सहकारी असते. आणि या बातमीसोबतच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रामध्ये मी स्वप्नील जोशी आपली इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.